पाहू शकतोय शाडू मातीचा हा गणपतीला हळूहळू एक रूप येत आहे. आणि आता आपल्या बरोबर मिलेनियम शाळेतल्या मुली आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. काय वाटतं तुला गणपती? मला खूप मजा येते, लाईक फर्स्ट टाइम करते मी आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे. याच्यापूर्वी कधी मातीची कोणती वस्तू किंवा गणपती गेला होतास? नाही, पहिल्यांदा करते. आणि काय वाटतं हा गणपती पुढच्या आठवड्यामध्ये घरात बसणार आहेत? ऑब्व्हियसली आईला तर खूप आवडणार, बिकॉज शाडू मातीची आणि सगळं खूप इको फ्रेंडली आहे आणि चांगलं वाटतंय घरी ठेवल्यावर. तुझं नाव सांगशील? खुशी वर्मा. आपण पाहतोय आता गणपती बाप्पा हळूहळू स्वतःचा एक रूप साकारतोय. आता आपल्या बरोबर दुसरी एक मैत्रीण आपल्याशी संवाद साधणार आहे. काय वाटतं तुला गणपती साकार करताना? प्रभातने आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली, आम्हाला खूप चांगलं वाटलं. आता हळूहळू हिचाही बाप्पा साकारतोय आपण पाहू शकतोय. पहिल्यांदाच करतेस? हो. आणि काय वाटतंय पुढच्या आठवड्यामध्ये सजावट होऊन घरात बसणार आहे, मखरात बसणार आहे, काय वाटतं? सगळ्यांना चांगलं वाटेल, म्हणजे मी केलं असं खूप भारी वाटेल. आपण पाहू शकतोय ते शिल्पकारही त्यांना दाखवतात कशा प्रकारे मूर्ती तयार करायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेतली शेकडो मुलं आज गणपती बाप्पा साकारतात. पुढची मैत्रीण आपल्या संवाद साधते. काय वाटतं तुला आज बाप्पा साकारताना? खूप मस्त वाटतंय, आम्हाला ही संधी मिळाली इको फ्रेंडली गणपती करायची. दरवर्षी बाप्पा घेऊन येऊन आणि मग तो मखरात बसतो, यावर्षी तू स्वतः बाप्पा करतेस आणि मखरात बसणार आहे, त्याबद्दल काय वाटतं? हे पहिलंच वर्ष आहे असं मी करते, नेहमी आम्ही बाहेर न आणतो ॲक्च्युली, त्यामुळे मी खूप खुश आहे. पहिल्यांदाच गणपती तयार करतेस, कसा वाटतं अनुभव? माती मळून खूप मजा येते आत्ता. पुढची मैत्रीण आपल्या संवाद सत्य, काय वाटतं तुला आज गणपती? मला खूप छान वाटतंय गणपती बनवताना, खूप वेगळं काहीतरी इनोव्हेटिव्ह शिकायला मिळतंय. याच्या आधी तयार केला होतास? एकदा केलेला, पण एवढं छान नाही करता आला, तर इथे सगळ्यांच्या हेल्पनी चांगलं बनवता येतोय मला. आता सगळ्या शाळेतल्या तिच्या मैत्रिणी तिच्या बरोबर आहे, त्याच्यामुळे साहजिकच एक अजून एक वेगळा उत्साह असेल, त्याच्याबद्दल काय सांगतील? एवढ्या मैत्रिणींच्या बरोबर बसून आपल्याला गणपती तयार करतात, खूप मज्जा येते आम्हाला सगळ्यांना मिळून गणपती तयार करताना आणि छान वाटतंय. आपण पाहू शकतोय आजूबाजूला माती सांडली आहे, हात पूर्ण माती लडबडलेली आहे हाताला, पण तरी आता बाप्पा हळूहळू मातीतनं गणपतीचं रूप साकारतो. आपण आतापर्यंत मुलींचे गणपती पाहिले, आता आपला एक मित्र आपल्या बरोबर आहे, त्याला विचारूयात आपण. काय वाटतं तुला गणपती साकारताना? हो, मला फार मजा आली आहे करताना. दैनिक प्रभातनी मला एक चांगली ती अपॉर्च्युनिटी दिली आहे करायला, मला फार छान वाटलं आहे करताना. त्याने छान बाप्पा साकारला आहे. आणि काय नाव दिसेल तू तुझ्या बाप्पाला? गणपती. काय वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये गणपती बसणार आहेत आणि हाच तुझा बाप्पा आता सजवलेल्या मखरात बसणार आहे, 10 दिवस हा बाप्पा तू पाहणार आहेस, काय भावना तुझी? मला फार छान वाटेल, म्हणजे मीच बनवून तोच त्याच्याच म्हणजे मी पूजा वगैरे करीन, म्हणून मला फार छान वाटते. जे बाहेरनं आपण गणपती आणतो ते सगळं म्हणजे POP वगैरे नद्या खराब होतात, म्हणून त्यांनी ते खराब होऊ शकतं सगळे, म्हणजे नदी वगैरे खराब होतात. हे शाडूच्या मातीने बनवल्यामुळे म्हणजे मला चांगलं वाटतं, म्हणजे नदी खराब नाही, ती इको फ्रेंडली आहे. तुझं नाव सर? अमन. आपण पाहू शकतोय या बाजूलाही मुलं गणपती बनवतात. हळूहळू मातीच्या गोळ्यात नाही सुंदर असा बाप्पा साकारला जातोय. आपल्याबरोबर अजून एक छोटा मित्र आहे, आपण त्याला विचारूयात त्याला बाप्पा बनवताना कसं वाटतं? एकदम छान वाटतं, असं युनिक आहे कारण ती शाडूची माती आहे, विच इज असं लाईक कुठे फार ठिकाणी असं बनवायला मिळत नाही आणि शाळेत मिळालं आहे असं लकी वाटतंय. पहिल्यांदाच गणपती बाप्पा साकारतोय? हो. आणि काय वाटतं नेहमी बाजारात बघणाऱ्या मूर्ती एकसारख्या असतात, पण आता इथेही तू तुझ्या मित्रांच्या मूर्ती पाहिल्यास तर प्रत्येकाच्यात एक वेगळेपणा आहे,
तुझ्या बाप्पाचा वेगळेपणा काय सांगशील आणि तो बाप्पा पुढच्या आठवड्यामध्ये मखरात बसणार आहे? माझ्या बाप्पाचा वेगळेपणा असा आहे की त्याचे कान जरा ड्रुपी आहेत आणि असं आणि जरा छोटा झाला आहे दुसऱ्यांपेक्षा, पण मला तरी तो पर्सनली आवडला. कसा होता तुझा एक्सपिरियन्स म्हणजे मातीचा एक गोळा आणि त्यातून आता हा साकारलेला बाप्पा? हो, एकदम एकदम छान वाटतंय, कारण म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन या मातीच्या गोळ्यातून ते गणपतीमध्ये एकदम छान प्रोसेस पण छान आहे आणि मज्जा पण येते करायला. आपण पाहू शकतो इथे साकारलेला प्रत्येक बाप्पाला एक अनोखं आणि एक वेगळं रूप आलेलं आहे. प्रत्येक जण आपला बाप्पा साकारण्यामध्ये मग्न झालेला आहे. अनेकांचे बाप्पाही साकारून आता शेवटच्या टप्प्यात आहेत. आपण तिला विचारूयात तिचा बाप्पा साकारतानाच्या भावना काय होत्या. माझं नाव श्रेया रणकल्ले. बाप्पा करताना खूपच मजा आली आणि इथले सगळे जे सर दादा आहेत ते सुद्धा एकदम मस्त चवरर काम करतायत. खूप मजा येते आणि एकदम छान झालंय. भारी वाटतंय. पहिल्यांदाच साकारलाच बाप्पा की याच्या आधी? नाही, ह्याच्या आधी एकदा शाळेतच आमच्या होतं मेकिंग वर्कशॉप, गणेश मेकिंग वर्कशॉप, तर त्याला सुद्धा गेलेले मी. काय अजून वाटतं की आपल्या वर्गातल्याच मैत्रिणी आपल्या शेजारी बसलात आणि मस्त असा ग्रुप करून आपण गणपती तयार करतोय? हो, एकदम मजा येते आणि सगळ्यांचे एकदम छान झालेत, मस्त वाटतंय. आत्ता आपण संवाद साधला मिलेनियम शाळेतल्या मुलांशी. त्यांनी आपल्याला गणपती साकारतानाच्या सगळ्या भावना आपल्याशी शेअर केल्या असं म्हणायला हरकत नाही. आणि इथे साकारला जाणारा प्रत्येक बाप्पा एक वेगळं रूप घेतोय आणि पुढच्याच आठवड्यामध्ये हा बाप्पा मखरामध्ये बसणार आहे. Thank you.
कलेक्शन प्रस्तुत प्रभात ग्रीन गणेश या उपक्रमाला सुरुवात झाली. मी कल्याणी फडके आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आहोत कर्वेनगरच्या मिलेनियम शाळेमध्ये. आपल्याबरोबर आहेत मिलेनियम शाळेचे डिरेक्टर अन्वित फाटक सर. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. काय सांगाल सर या उपक्रमाबद्दल? मी आता फिरतोय मुलांबरोबर, बघतोय खूप मुलांनी खूप अनेक वर्षात मातीकामच केलं नाही आहे. आज प्रत्येकाला त्याचं व्यवस्थित साहित्य मिळतं आहे. आज प्रभातच्या माध्यमातून खूप लोकांना एकत्र करून वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सला, PMC डिपार्टमेंटला, दगडूशेठच्या ट्रस्टला आणि त्यांच्या स्वतःच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ह्या सगळ्या हे सगळे एकत्रित करून त्यांनी आज शाळेमध्ये येऊन मुलांना हे साहित्य आणि त्यांचे रिसोर्स पर्सन आणून मुलं अत्यंत एन्जॉय करतात ॲक्टिव्हिटी. त्यांचं म्हणजे एकटक चालू आहे काम. आणि हे सगळे गणपती जेव्हा घरी जातील आणि जेव्हा आईवडिलांची चर्चा होईल तेव्हा कुठेतरी जो विचार केला गेला ह्याच्या मागचा की कशा प्रकारे आपल्याला ह्या प्रकारचे गणपती जास्त वापरून काही वेगळ्या प्रकारचे गणपती कमी होतील आणि त्याचे इफेक्ट्स दिसायला लागतील, हे एक स्लो प्रोसेस आहे. पण त्याचं इनिशिएशन हे ह्या पद्धतीने होणं फारच सुंदर आहे आणि लॉंग टर्म आहे. सो नक्कीच मला असं दिसतं आहे की येत्या वर्षात अनेक शाळासुद्धा अशा प्रकारच्या संधीचा फायदा करून घेतील आणि आणि मुलांसाठी ही एक अप्रतिम एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी आहे. सो अगदीच शाळांनी अशा प्रकारे स्वागत केलं पाहिजे अशा ॲक्टिव्हिटीजचं जेव्हा प्रभातसारख्या माध्यमातून जेव्हा हे येत आहे. पुढच्या आठवड्यामध्ये गणपती बसतात, आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल? गणपती बनवून बसवणं एक वेगळी मजा आहे. आमच्या मुलांनाही मिळाली आहे. तुम्हाला ज्यांना ही मिळालेली आहे त्यांना तर माहितीच आहे की किती सुंदर आणि मजेदार गोष्ट आहे. स्वतः बनवा आणि बसवा आणि शाडू मातीचा वापर करा.